नमस्कार, कारवार प्लस कोकणी चॅनलाचे तुमगेले स्वागत। आता पळया आजचे मुख्य खबरो। 28 जानेवारी कुरुमगड द्वीपाचे जात्रे वैतल भक्ताली सुरक्षतेची काळजी घ्या, रुपाली नाईक। अंकोला पुरसभा स्थायी समिती निवड प्रक्रियेचे गोंधळ, गडबडीचे वातावरण, निर्णय घेऊ आडमेळ। अलगेरी विमानतळाचे काम मार्च अखेरपर्यंत सुरुवात जातली। महाराष्ट्राचे कर्नाटक व्याप्त प्रदेश परत महाराष्ट्र सामील करतलो महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 13 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आज पळया सविस्तर खबरो। 28 जानेवारी कुरुमगड द्वीपाचे जात्रेक वैतल्या भक्ताली सुरक्षतेची काळजी घ्या, रुपाली नाईक। कारवार अरबी समुद्राच्या कुरुमगड द्वीपाचे जावच्या श्री नरसिंह देवाला जात्रेक वैच्या भक्ताली सुरक्षेच्या दृष्टीने सगळे तरी देखरेख घेऊ जाय असे कारवार अंकोला क्षेत्राचे शासकीय रुपाली नाईक यांनी सांगले। कारवार तालुका पंचायत सभाभवनात सोमवारात विविध खात्याच्या अधिकाऱ्याबरोबर सभा घेऊन जात्रेक वैच्या भक्ताली कसलीच निर्लक्षपणा जाऊ जायना म्हणून ताकीद दिली। जात्रेक वैताना होडेर बोटीर चढताना आणि उतरताना त्या जाग्यावर पोलीस कर्मचारी नेमू जाय, प्रत्येक प्रवाशाली माहिती घेऊनच बोटीर प्रवेश देऊ जाय, भक्ताक बैतकोल बंदराच्या मात्र प्रवेश देऊ जाय, खाजगी आणि परवानगी नाशिल्ल्या बोटीक प्रवाशात घेऊन वचूक समुद्रात देऊ जायना ह्याची काळजी घेऊ जाय, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोकांक घेऊ जायना, प्रत्येक प्रवाशाक जीवरक्षक जॅकेट व्यवस्था उरू जाय, जाणटे आणि लहान पोराली खास काळजी घेऊ जाय, घुड्यार जात्रे वयतल्या प्रवाशाली वाहना पार्क करची व्यवस्था बैतकोल खाली आशिल्ल्या जाग्यात करू जाय, करावळी कोस्टल गार्ड, वैद्यकीय कर्मचारी, अग्निशामक कर्मचारी हेमी जय्यत तयारीत राहू जाय असे तरेन रुपाली नाईक यांनी जात्रेच्या भक्ताली काळजी घेऊक सांगला। कसलीच हलगर्जीपणा जाऊ जायना म्हणून हे जी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्याक सुरक्षितेचे नियम पाळू जाय असे सांगला। मच्छीमारी खात्याचे उपनिर्देशक नागराज यांनी सांगले की जात्रेक प्रवाशाक होडसाठीर 17 पडसीन बोटी आणि 2 ट्रॉलर बोटीन परवानगीक अर्जी दिल्ली आसा, तेमगेले दाखले तपासून तेमकां परवानगी दितले। या वेळार नगरसभा उपाध्यक्ष प्रकाश नाईक, तहसीलदार रामचंद्र कट्टी, तालुका पंचायत ईओ आनंद कुमार, CPI संतोष शेट्टी, नित्यानंद पंडित हेमी हजर आशिले। महाराष्ट्राचो कर्नाटक व्याप्त प्रदेश परत महाराष्ट्रात हाडतलो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। कर्नाटकाच्या सीमा भागातल्या पिढ्यान पिढ्या कर्नाटक सरकाराच्या अत्याचारात मुखार वती असून तेमगेल विरुद्ध पहिले प्रमाणे एकजूट जावचे आवश्यक असा। सगळो महाराष्ट्र सीमावासी आल्या फाटल्यान असून न्यायालयात या प्रकरणात ठाम बाजू मांडची भूमिका राज्य शासनाची असा असे सांगून कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश परत महाराष्ट्रात हाडतो ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केलं। रहेंगे तो महाराष्ट्र मे नाही तो जेल मे, तसेच बेळगाव निपाळीसह संयुक्त महाराष्ट्र जाऊकच जाय या सीमावासियाला घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार धनगर हातीन महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले। एखादा प्रश्न न्यायालयात आजपर्यंत परिस्थिती जैसे थे दौरू जाय, पण कर्नाटक सरकारान बेळगावचे नामांतर, उपराजधानीचा दर्जो, तसेच थिंगा विधानसभाची उभारणी करून न्यायालयाचे अवमान करचे काम केला। तसे म्हण जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सीमावाद प्रश्न सुटतो ना तोपर्यंत हो भाग केंद्रशासित करू जाय अशी भूमिका या वेळार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। श्री शरद पवार यांनी सांगले की सर्वोच्च न्यायालयातलो लढो हो सीमावादाचो अखेरचो शस्त्र असून आता आम्ही अंतिम पर्वाच्या दिशेने आसात, थंय राज्याची भूमिका ठामपणे मांडू जाय आणि त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः लक्ष घालती असत असे श्री शरद पवार यांनी सांगले। अंकोला पुरसभा स्थायी समिती निवड प्रक्रियेत गोंधळ, गडबड, निर्णय घेऊ आडमेळ। अंकोला अंकोला पुरसभा स्थायी समिती निवड प्रक्रियेच्या विचारविनिमय संदर्भात झालेल्या विषयाचं निवारण करूक तहसीलदार कचेरीच्या उपविभागाधिकारीला नेतृत्वात मंगळवारात झालेल्या सभेत परत गोंधळ झालो। वाद विवाद, आरोप प्रत्यारोप या गडबडीत स्पष्ट निर्णय घेऊ साध्य झाले ना। पुरसभा अध्यक्ष शांतला नाडकर्णी यांनी सांगले, काँग्रेस सदस्यांनी आमका उलवूक अवकाश दिलना, धांदळ गडबड केल्यान या गोंधळात स्पष्ट निर्णय घेऊ साध्य झालेला जाऊन सभा पुढे ढकलत पडली। या उत्तरात माजी शासक सतीश सैलेमी सांगले की
कोणी कायद मोडलो हे उपविभागाधिकारी हेमी स्पष्ट करचे. काँग्रेस सदस्यान काचेचो ग्लास फोडलो म्हण आरोप करतल्यान ते साबीत करून दाखोवचे म्हण हट्ट धरलो. नादाल पेक्षा सभ जाल्ल्या दिवसाक अध्यक्षान दिल्ले पत्र वाचून दाखोवचो असो स्पष्ट आग्रह केलो. शासकीय रुपाली नायक हेमी म्हणले, मुक्तपणान उलोवया, सगळे कायद्यान जाल्ले आसा. काँग्रेस सदस्यान अध्यक्षाक उलोवन त्रास दिल्लो हो गुन्हो आसा अशें म्हणले. सतीश सेलेमी अध्यक्षान दिल्ले पत्र वाच म्हणले तरी अधिकारी कबूल जाले नात. तेन्ना तेमी सभेतल्यान सभात्याग करून भायर गेले. पूर सभेचो मुख्याधिकारी पत्र वाचूंक तयार जालो. नंतर मतदानाची प्रतिक्रिया बद्दल चर्चा जाली. शासकीय आणि माजी शासक हेमचे भितर तोंडातोंड जाले. तेमचे मदेगाती DYSP अरविंद गुजलगी हेमी BJP वतीन उलयतात असो सतीश सेलेमी तेमचेर आरोप केलो. नंतर उपविभागाधिकारी M. अजित हेमी स्थायी समिती निवड प्रक्रिया साठी सदस्य कार्यक्रम आयोजन करून माहिती दितले असे सांगून सभा समाप्त केली. या वेळार CPI कृष्णानंद नायक, PSI संपत हेमगिल नेतृत्वात पोलीस बंदोबस्त कडक दवरिलो. तहसीलदार उदय कुंभार, प्रमुख अरुण नाडकर्णी, शंभर शेट्टी, सुजाता गांवकर, रमानंद नायक, BD नायक, उदय नायक, जगदीश नायक हेमी हजर आशिले. अलगेरी विमानतळाचे काम मार्च अखेरपर्यंत सुरुवात. येतात्या मार्च अखेर किंवा एप्रिल पहिल्या आठवड्यात अलगेरी विमानतळाचे काम सुरू जातले असे भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी कळवला असे जिल्हा पालकमंत्री शिवराम हेपारे यांनी आज सांगला. आज मंगळवार झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. विमानतळाक जाग घेऊची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असा आणि कारवारच्या टागोर समुद्राक प्रतिष्ठित करूक प्रयत्न चालू असा असे त्यांनी सांगले. ते करूक 10 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर जावचे असा असे त्यांनी मुखार म्हटले. सदाशिवगड महामाया क्रॉसार 6-चाकी वाहनाचा अपघात. आज सकाळी 11 वाजताना सदाशिवगड महामाया क्रॉसार 6-चाकी वाहनाचा अपघात घडलो. अस्नोटीच्या कारवार वयचे KA305449 या नंबराचे वाहन सदाशिवगड महामाया क्रॉसार चालकाला नियंत्रण चुकून 6-चाकी वाहन पलटी पडले. त्यावेळार रस्त्यार दुचाकीचेर थांबिलो संदीप कांबळे राजेकणबाग सदाशिवगड हेमकात मार लागला. सुदैमान कोणाक जिवीत हानी जालना हे नशीब, पण ही 6-चाकी गाडी तिच्या बसस्टॉपाक मान बसस्टॉप मोडले आणि ही गाडी रस्त्यार पलटी, पण ड्रायव्हर गटरात पडिलो. स्थानिक लोकांनी त्याका गटरातल्यान काण रस्त्यार हाडले. ड्रायव्हराक जिल्हा आस्पत्रीत व्हयला. 6-चाकी गाडी पंटलबाग निवासी पवार हेमगेली असे कळून येला. जितलो मोटर वाहन कायदो कडक करतात तितले अपराध वाढत असतात. असल्या वाहन चालकाक बुद्धी शिकवू जाय असे सार्वजनिकांनी म्हणणे असा. चित्ताकला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असा. पुढलो तपास चालू असा. आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 4 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले. अंकोला 2, शिरशी 1, सिद्धापूर 5, एलापूर 4 आणि हळेयाळ 1 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले. तसेच 7 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. अंकोला 1, कुमटा 1, भटकळ 2, सिद्धापूर 1, एलापूर 1 आणि हळेयाळ 1 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. आतापर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 14,544 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले. तसेच 14,294 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले. अजूनही 63 कोरोना रुग्ण उपचार घेत असत. तातूंत भितर 5 रुग्ण हॉस्पिटलात आणि 58 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेत असत. आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 187 लोकांचे मरण झाले असा. इतल्या आयचे कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करच्याक विसरू नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.